दार उघडबे अकरा नोव्हेंबर भागामध्ये काका म्हणता सारंग हा नगरकर घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे नुसती शहरात नाही तर महाराष्ट्रात या नावाची ओळख आहे पार्थे यांच्यापर्यंत मंत्र्यापर्यंत ओळख आहे तुझ्या वडिलांची त्यात आता बाजार समितीची निवडणूक आली दोन महिन्यात तुझा हा एक निर्णय सगळं संपून टाकेल अरे घर तुटेल इज्जत जाईल सारंग म्हणतो काका तुम्ही सगळ्यांची किती काळजी करता घरादाराच्या इज्जतीची काळजी करता हा मग तुम्हाला माझी काळजी नाहीये का अहो काका तुम्ही माझा का विचार नाही करत दिव्याई समोर मी मुक्ताच्या कपाळाला कुंकू लावलं हे ऐकल्यानंतर कुसुमचा चेहरा खुलतो तर मग तुम्ही स्वतःची आणि दिव्याईची फसवणूक नाही करू शकत इकडे आर्या आरशात बघून हार बघत असते वैजयंती म्हणते आज तुझ्यामुळे मला मुक्ताची खूप आठवण येते मी मुक्ताचा स्वीकार केला असताना तर तुला या घरची सून व्हायची संधीच मिळाली नसती हे ऐकून आर्याला राग येतो आणि ती म्हणते झालं दाखवले ना रंग आलंच ना मनातलं बाहेर वैजयंती रागाने बघते म्हणते तुझ्यामुळेच आलं तुला या घरची सून करून घ्यायचा माझाच हाट्ट होता पण तू एवढी गोड निरागस दिसणारी आतून अशी असशील असं वाटलं नव्हतं मला आर्या मोठे नेहास्ते म्हणते मी अजून संपूर्ण कळायची बाकी आहे सो मला जो झिड करतो ना त्याला मी पाय धरायला लावते पण आता काय झालं पाहिलं ना तुम्ही तो हार माझ्या गळ्यात घालायला नकार देत होता पण शेवटी मी तो हार तुम्हाला माझ्या गळ्यात घालायलाच लावला ना हार तर मी मिळवलाच सासूबाई वैजयंती पण चांगलीच मध्ये येते आणि म्हणते हार तर तू मिळवलास ग पण सारंगला कशी मिळवशील आर्या म्हणते मला जे हवं असतं ना मी ते काहीही करून मिळवते सारंगही मिळवेल माझी जिद्द माझा हट्टीपणाचा अनुभव तुम्ही पदोपदी घेत राहा आणि सारंगच काय ह्या घरातील प्रत्येक गोष्ट माझ्या ताब्यात असेल आणि हा मला अडवायचा प्रयत्न करायचा नाही हा कारण मला अडवणाऱ्याचे हाल मी चंद्रा आजीसारखे करेल म्हणजे घर आहे पण नाती नाही श्वास आहे पण जिवंत आहे की नाही तेच माहिती नाही त्यामुळे माझ्याशी आदबिनी वागायची सवय लावून घ्या सासूबाई हसते आणि वाकडं तोंड करून निघून जाते युवराज म्हणतो सारंग मी तुझ्याशी खूप वाईट वागतो भाऊ म्हणून मला तू खूप आवडायचा पण मला दादांचा शब्द पाळावाच लागेल ए भैरू तुझ्या माणसांना बोलो याला लांब घेऊन जा आणि घर जाळून टाक काका म्हणता युवराज तो म्हणतो मी काय वागतो हेच मला कळत नाहीये हात जोडतो म्हणतो मला माफ करा मी तू गेलेलंच बरं त्याच्या या वागण्यावर भैरू आणि कांता गोंधळतात तो जायला लागतो ते दोघं जण मागे पाळतात आणि म्हणतात ओ शेठ कांता शेठ म्हणतो ओ हे काय चाललंय एकदा काय ते नक्की सांगा एकदा सांगतात सारंगला हात लावायचा नाही एकदा सांगतात सारंगकडे बघतात आणि म्हणतात हम्म अहो याच्यातच सगळा वेळ चालला एवढ्या वेळात लंका जळून खाक झाली असती सारंग म्हणतो याच क्लिअर होत नाही पण माझं क्लिअर आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत मुक्ताच्या कुटुंबाबरोबर उभा राहणारे मग जगलो काय किंवा मेलोक युवराज म्हणतो सारंग हे बघ मी धर्मसंकटात अडकलोय तुझ्या पाया पडतो ह्या घरापासून लांब रहा माझं जर डोकं सटकलं ना तर मी काहीही करू शकतो तितक्या सारंगला फोन येतो तो आईचा असतो आई ती रडत म्हणते सारंग घरी परत ये बाळा तो म्हणतो काय झालं ती म्हणते एकटी पडले रे मी या तिड्यातून तू सोडू शकतो मला तो म्हणतो आई काय झालं ती म्हणते अरे पहिले तर माझ्या शब्दाला किंमत नव्हतीच पण आता मला इज्जत पण नाही राहिली मी खूप एकटी पडले रे तो म्हणतो आई तू माझा जीव आहे काय झालं सांग ना ती म्हणते आर्या आणि आर्याने पहिल्यापासून काय काय केलं ते सगळं सांगते आता मात्र सारंगला पण राग येतो ती म्हणते सारंग तुझी आई तुला सांगते माझ्या सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय ह्या घरात परत यायचं नाही मुक्ताच्या घरची सून होईल या बोलण्यावर सारंगला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो आई तू माझी हिम्मत दुपटीने वाढवली आता मी मुक्ताला घेऊनच परत येईल ती म्हणते आणि सारंग हे मी तुझ्याशी बोलले हे कोणाला सांगू नको नाहीतर तुला मुक्ताबरोबर माझ्यासाठी पण भांडावं लागेल यावर सारंग गोड हसतो आणि म्हणतो हे सगळे एक आईच समजून घेऊ शकते आई तुझे आशीर्वाद आहे आता सगळं ठीक होईल तो फोन ठेवतो काका म्हणतात अरे सारंग कुणाचा फोन होता तो मोठ्या थाटात म्हणतो ते सांगू शकत नाही पण आता आई शपथ मुक्ताला घेतल्याशिवाय जाणार नाही युवराज म्हणतो आता खूप झालं ए भैरू लाव रे फोन भैरू फोन करायला लागतो सारंग कुराड आणतो कुराड दाखवून म्हणतो भैरू फोन करायचा नाही युवराज पण काठी घेतो काका म्हणतात तुम्ही दोघं माझा इथं मुडदा पाडा आता भैरू आणि कांता शेटला म्हणतात ए तुम्ही दोघं जा नाही तर रावसाहेबांनाच सांगल अरे एक कला घरात घुसून गाडतील ते निगा त्यांच्या सोबत युवराज जात असतो तो म्हणतो माझे वडील नसते ना तर सारंगची इथंच राग झाली असती सारंग फोन करतो म्हणतो दादा तुम्ही फक्त राऊसाहेब करे पण मी सारंग राऊसाहेब नगरकर तुमच्याच रक्ताची अपडेटेड कॉफी सगळंच तुमच्यापेक्षा दुपटीने अंगात संचार करतय ते म्हणतात काय बोलायचं ते स्पष्ट बोल तो म्हणतो आज ते गुंड परत आले होते आणि त्यात युवराजची भर होती मुक्ताच्या कुटुंबासाठी आज कुराड घेऊन मला त्यांच्या समोर राहावं लागलं आणि उद्या त्या कुटुंबासाठी मला कुणावर कुराड चालावी लागली ना तरी मी मागे पुढे बघणार नाही रावसाहेब म्हणतात तू तिच्याशिवाय परत येणारेस तो म्हणतो दादा मी आणि मुक्ता वेगळे नाहीये मी मुक्ताला घेऊनच त्या घरात येणार तुमच्या सुनेला आशीर्वाद द्यायला तयार राहा रावसाहेब म्हणतात माझी सून फक्त आर्य आहे तो म्हणतो मुक्ता लवकरच त्या घरात मा पो येणार तयार राहा सारंग आणि गजा मुक्ताकडे जातात मुक्ता म्हणते काय रे गजा आज लय खुश दिसतोय तो म्हणतो माहित नाही हे होते म्हणून मी पण झालो सारंग म्हणतो गजा मी आहे सोबत तू जा मुक्ता म्हणते गजा तू माव भाऊ ये माझ्या सोबतच घरी यायचं सारंग म्हणतो गजा मी इचा गजा म्हणतो नवरा ये हे हे माहिती आहे मला कुंकू भरलंय ताई त्यांना जपून घेऊन या तो पळून जातो मुक्ता जायला लागते सारंग म्हणतो मुक्ता ती मध्ये मी दुसऱ्या वाटेने जाते तुम्ही दुसऱ्या वाटेने जा गावात कुणी पाहिलं ना तर अजून इज्जत चवाट्यावर येईल ती बोलत असते सारंग म्हणतो मुक्ता आय लव्ह यू ती पुन्हा गरीब जबाबदाऱ्या बोलत असते तो म्हणतो आय लव्ह यू आता मात्र मुक्ताला पण तिने आय लव्ह यू म्हटलेलं आठवत ती म्हणते आहो माझीच बदनामी व्हायची सारं म्हणतो अगं तसं काहीच होणार नाही अगं आता सगळं चांगलं होणार नाही त्या घरात फक्त आजी आज नाही तर आई पण तुझी वाट बघते मुक्ता आश्चर्याने बघते तो म्हणतो अगं आई म्हणाली मुक्ताला घरी घेऊन ये तर तुम्हाला काय वाटतं असा प्रेम करणारा प्रत्येकाला साथीदार मिळायला हवा का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा